गर्जना विश्वास आमदा आम्ही गर्जना करतो पुन्हा पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ऐरोलीतील शिवसेना शाखा प्रभाग क्रमांक 16 18 21 व 22 तर्फे नगरसेवक एम के मडवी यांच्या अध्यक्षतेखाली ऐरोली विधानसभा क्षेत्राच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. प्रभाग क्रमांक 21 युवा नगरसेवक करण मडवी यांनी आयोजित रक्तदान शिबिरामध्ये सर्वात प्रथम रक्तदान केले. सदर रक्तदान शिबिरामध्ये स्थानिक नागरिक तसेच महिला व युवक वर्गाने सक्रिय शिवरायांच्या महाराष्ट्राचा जागेमनी अभिमान अडला त्याला मदत करू नडला तो संपला जाण जना जनातून मना मनातून घुमे एक गर्जना ध्यान आमचा श्वास आमचा विश्वास आमचा आम्ही गर्जना करतो पुन्हा पुन्हा वंदन हे शिव बंधन हे उभान राखू शान बोलू खान इथडी छाती कणखर मनगट साठ हातडा नसन जात हा मराठ मोळा मराठी बाणा राष्ट्रभक्तीची शिवशक्तीची मनात ही चेतना सांगतो स्पष्ट आम्ही एक निष्ठ टाळू अरिष्ट गनिम दुष्ट करू हो नष्ट असू बलिष्ठ आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं वाढदिवस आहे 27 तारखेला म्हणजे उद्या. आणि या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न आहे आणि त्यांचं एक ब्रीदवाक्य असतं की रक्तदान हे सर्वस्वस्थदान. तर त्या आज त्यांचा आयुर्मान वाढवण्यासाठी आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांसाठी त्यांचा आयुर्मान वाढदिवसाच्या निमित्तानं वाढावं म्हणून हे आम्ही रक्तदान शिबिर या ठिकाणी वार्ड क्रमांक 16 वार्ड क्रमांक 18 वार्ड क्रमांक 21 आणि वार्ड क्रमांक 22 तर्फे हा रक्तदान शिबिर या ठिकाणी घेतला गेलेला आहे. आणि याच्या पाठीमागचं आमचं एकच उद्दिष्ट आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि या भारतामध्ये आपला हा भगवा जो रंग आहे आणि हिंदुत्वाचं जे कडवं हे आहे ते पुढे आयुष्यभर चांगल्या प्रकारे त्याचं नेतृत्व येण्यासाठी उद्धवजी ठाकरे साहेबांना उदंड आयुष्य मिळण्यासाठी हे रक्तदान शिबिर घेतलेलं आहे. आदरणीय हिंदुहृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपा आशीर्वादाने आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या 52वा वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबिर इथे आयोजित केलेलं आहे. आणि मला सांगायला आनंद होतोय की शिवसेना पक्षाच्या वृद्ध वाक्य आहे की 80% समाजकार्य आणि 20% राजकारण आहे. आणि त्या दृष्टिकोनातून खरोखर एक माणुसकीची नाता माणुसकीची नाता जपण्यासाठी
आणि आज आपण बघतो की रक्तदान हे सर्वापेक्षा श्रेष्ठ दान आहे आणि आता इथे राहणारे आपल्या समाजामध्ये राहणारे जे नागरिक आहेत आणि खरोखर त्यांना सोयीनुसार आपण रक्तदान शिबिर इथे आयोजित केलेलं आहे आणि सकाळपासून जवळजवळ 55 डोनरनी ब्लड डोनेट केलेला आहे. अजून 4 संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे आणि सर्वापेक्षा आनंदाची गोष्ट आहे की महिलांनी उत्सुकपणे सहभाग घेतलेला आहे. महिलांचे भरपूर समस्या असतात, काही महिलांचे हिमोग्लोबिन लो असतात, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की व्हिटॅमिन डी लेवल कमी असतात, तरी पण बरेच महिलांनी रक्तदान केलेलं आहे. जे युवक वर्ग आहे त्यांनी केलेलं आहे आणि खरोखर सर्वांचा खूप छान प्रतिसाद भेटलेला आहे. उद्धव ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही रक्तदान शिबिर ठेवलं होतं. त्याच्यामध्ये उद्धव साहेबांचा तर आशीर्वाद आहे आणि माई साहेबांचा पण आशीर्वाद आहे आणि आमचे महाराष्ट्राचे युवा नेतृत्व आदित्य ठाकरे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहे आणि जे युवा आम्हाला युवा लोकांनी जे माझ्या मित्रांनी सर्वांनी जे प्रतिसाद दिला ते खूप आनंदाचं आहे आणि 90 वरती आमचे ब्लड डोनेशन बाटल्या जमा झालेले आहेत. आपले महाराष्ट्राचे युवा नेतृत्व आहेत आदित्य ठाकरे साहेब, त्यांच्या मार्गदर्शन आपल्याला खाली काम करायचं आहे आणि जे त्यांना जे जसं ते आम्हाला आज्ञा देतील त्याच्या अनुसार आम्ही त्यांच्याबरोबर आम्ही काम करू. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे ऐरोलीत प्रभाग क्रमांक 16, 18, 21 व 22च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आपण आयोजित केलं आहे. प्रथम आपले मित्र प्रभाग क्रमांक 21 नगरसेवक करण यांनी म्हणजे ब्लड देऊन स्वतः युवा वर्गाला असं आवाहन केलं का तुम्ही येऊन सर्वांनी ब्लड डोनेट कॅम्प म्हणजे सहभागी व्हावं, ब्लड डोनेट करा, जेणेकरून म्हणजे आपत्कालीन काळात आपण सर्व म्हणजे गरजू व्यक्तींना आपण ब्लड प्रोव्हाइड करू आणि सगळ्यांना म्हणजे त्याचं महत्व पटवून आपण देत आहोत. सदर रक्तदान शिबिरास शिवसेना उपजिल्हा प्रमुख मनोहर गायके यांनी आपली उपस्थिती दर्शवली. उद्धवजींचा वाढदिवस आणि शिवसेनेचा सुवर्ण महोत्सवी वर्ष ह्या अनुषंगानं नव्या मुंबई शिवसेनेच्या वतीनं विविध उपक्रम ह्या नव्या मुंबईमध्ये राबवले जात आहेत. त्यातला अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आमचे जुने स्नेही आणि आता शिवसेनेमधले विद्यमान नगरसेवक मनोहर मडवी, आमच्या आदरणीय वहिनी विनया मडवी त्यांचे चिरंजीव आणि सर्व शिवसैनिक यांच्या वतीनं ऐरोलीमध्ये अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवला आहे. या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. नगरसेवक एम के मडवी यांनी उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राबविलेल्या रक्तदान शिबिरात 150 अधिक नागरिकांनी रक्तदान केले असून नगरसेवक एम के मडवी तसेच स्थानिक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी राबविलेल्या या समाजोपयोगी उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कॅमेरा पर्सन हिमांशु नाथ सोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन, ऐरोली, नवी मुंबई.